यानंतरची बातमी तुम्ही जर का विदर्भातले असाल नागपूरमधले असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण संपूर्ण विदर्भामध्ये चोरट्यांची अशी एक स्मार्ट टोळी सक्रिय झाली आहे की जी तुमच्या अकाउंटमधले पैसे डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएम मधनंच काढते परंतु त्याची कुठेही नोंद होत नाही बँकेला सुद्धा त्याचं नोटिफिकेशन जात नाही त्यामुळे चोरट्यांचा धसका सध्या विदर्भात अनेकांनी घेतलाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही क्लिप जरा निरखून बघा कारण या क्लिपमध्ये दिसणाऱ्या जोडगोळीचा कारनामा बघून नागपूर पोलीस आणि बँकेचे अधिकारी पुरते चक्रावून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात धुमाकूळ घालणारी ही टोळी डेबिट कार्डचा वापर करून एखाद्याच्या खात्यातली रक्कम काढते मात्र या व्यवहाराची खातेदारालाही खबर लागत नाही आणि बँकांनाही कारण या टोळीने चोरीसाठी शक्कलच अशी लढवली आहे. सर या एटीएम ही एनसीआर कंपनीची मशीन आहे याच्यामध्ये कसा जो आरोपी आहे तो कार्ड याच्यामध्ये जो नॉर्मल कार्ड आहे तो टाकतो त्याच्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर विड्रॉलचं ऑप्शन प्रेस करतो आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन इन प्रोसेस मध्ये असतं डिस्पेन्सर माऊथ जो कॅश आलेली असते त्यावेळेस या एटीएमच्या मागे बघा इथे चाबी टाकून तो एटीएमच्या मशीनला छेडछाड करून पॉवरची बटन ऑन ऑफ करतोय. त्या सिच्युएशन मध्ये ही जी इथे आलेली कॅश आहे तो हाताच्या सहाय्याने बाहेर काढून घेता अशा याच्यामध्ये त्याच्या अकाउंटला डेबिट होऊन अमाऊंट क्रेडिट होऊन जाते आणि मशीनमध्ये त्याची नोंद होत नाही व स्विचलाही त्याची नोंद होत नाही. फक्त नागपूरच नाही तर विदर्भातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील हायटेक चोरांनी गुन्हे केल्याचं समजतंय. अशा पद्धतीने विविध बँकांना आणि ही जी कंपनी ती सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे यांना 40 ते 50 लाखांचा फटका बसलेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे नागपूर नंतर विदर्भात हिंगणघाट आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणांमध्येही असे प्रकार समोर आलेले आहे त्यामुळे हे जे चोर आहे हे विदर्भामध्येही फिरून अशा पद्धतीने एनसीआर कंपनीचे जे एटीएम मशीन्स आहेत त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड परिसरामध्ये अशाच प्रकारे एटीएम मधून रक्कम लुटण्यात आली होती आणि आता चोरांनी विदर्भाला टार्गेट केलंय. मात्र चोरांसाठी हायटेक शक्कल लढवणारा त्यांचा महागुरु कोण आहे तो बँकेशी निगडीत अधिकारी आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर त्यापर्यंत पोहोचल्याशिवाय या टोळीचा छडा लागणं कठीण आहे. रजत वशिष्ठचा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर.